influencer is sleeping, hiding from paparazzi on the roads. एवरीवन आम्ही 3 तास लांब आहे आमच्या डेस्टिनेशनपासून डेनवरपासून. खूप पाऊस येत होता, खूप डेंजरस होतं ड्राईव्हसाठी. आमच्या सगळ्यांची फाटलेली आहे सध्या. आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. सुस्वागत मंडळी, सीट बेल्ट लावून घ्या कारण आपण आता प्रवेश करतो आहे गोल्डन टाउनमध्ये, कोलोराडोमध्ये. एन्जॉय, लेट्स गो. या आर्ट सेंटरमध्ये आम्हाला पाहायला मिळालं आर्ट एक्झिबिशन, जे आर्टिस्ट विलियम स्टोहर यांनी केलेलं होतं. आणि यामध्ये त्यांनी एक्सप्लोर केलं की जे लोक व्हायलन्स सहन करतात, फक्त विक्टिम्स म्हणूनच नाही तर जे विटनेस असतात किंवा सर्व्हाइव्ह करतात, त्यांच्या सगळ्यांच्या फीलिंग्स आणि इम्पॅक्ट त्यांच्या चेहऱ्यावर दाखवण्यासाठी आर्टिस्टची बहीण वारली ॲडिक्शनच्या या इशूमध्ये. आणि त्यामुळेच त्याला हे इन्स्पिरेशन मिळालं. आणि ॲज अ विटनेस तो स्वतः या इशूशी खूप रिलेट करतो. आणि आपल्या सोसायटीमध्ये असे कित्येक लोक आहेत ज्या इशूच्या मुळे इम्पॅक्टेड आहेत. समजलं तुमच्या भावना, समजलं. खूप डार्क विषय होता तो. चला आपण मूव ऑन करूया नेक्स्ट चॅप्टरकडे. एन्जॉय. मग आम्ही याच टाउनमधून एक छोटीशी वॉक घेतली नदीपर्यंत जाण्यासाठी. द वेदर वॉज गुड, वी एन्जॉयड. सगळ्या शॉप्सच्या समोर आम्ही विंडो शॉपिंग केली आणि फोटोज काढले, जस्ट लाईक टुरिस्ट थिंग्स. जो एम दिसतोय तुम्हाला डोंगरावर, तो माइन्ससाठी आहे. मग आम्ही फार्मर्स मार्केटमध्ये थांबलो एका ठिकाणी आणि इथे एक स्टॉक होता लेमनेडचा, सरबताचा. इट वॉज इंटरेस्टिंग, फ्रेश सरबत बनवलेलं. अँड लुक ॲट दिस रँडम ब्युटी. आधी पोठोबा आणि मग विठोबा. आमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. मग आम्ही ठरवलं की शर्पा रेस्टॉरंटमध्ये जायचं, एकदम ट्रेडिशनल जेवण करायचं. या रेस्टॉरंटचं जे आर्किटेक्चर होतं ते खूप सुंदर होतं, अगदी इंडियामध्ये मिळणाऱ्या, नेपाळमध्ये मिळणाऱ्या, हिमालयन तिबेटन भागामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या एका गेस्ट शॉपमध्ये ठेवलेल्या होत्या. इट रिमाइंड्स यू ऑफ होम. खूप सुंदर, खूप ऑथेंटिक, खूप रिअल, मजा आली. विषयच खोल होता या रेस्टॉरंटचा. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही ठरवलं की आम्ही 1.5 तास ड्राईव्ह करून बिलच्या घरापासून लांब असं कॅबिन्समध्ये जाणार. आणि बिल आणि सिंथिया, वी आर सो थँकफुल, कारण या दोघांनी आम्हाला होस्ट केलं कॅबिन्समध्ये. तिने सगळं कॅबिन स्वच्छता वगैरे केली आणि तिथे आम्हाला ड्राईव्ह केलं. इट वॉज सो नाईस, सो आय एम सो ग्रेटफुल.
लॉंग स्टोरी शॉर्ट, आम्ही या दिवशी फक्त रिलॅक्स करण्याचं ठरवलं केबिन्समध्ये जाऊन, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला 8 तास पुन्हा ड्राईव्ह करायचं होतं बॅक होम टू ओमाहा नेब्रास्का. तर मग आम्ही या दिवशी फक्त व्ह्यूज एन्जॉय करायचं ठरवलं. तुम्ही पाहत असाल, एकदम स्लो लाईफ आहे, जास्त ट्रॅफिक नाही आहे, फक्त ग्रीनरी आहे, सनसेट, सनराईज, and you will see more and more views, so enjoy. दुसऱ्या दिवशी सकाळी संडेला उठल्यावर तुम्ही पाहाल की कॅबिन एकदम वुडन कॅबिन आहे, आणि यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम कॅबिन्समध्ये होतो, त्यामुळे खूप एक्साइटिंग होतं. मला ऑलवेज कॅबिन्स काय असतात, राहणं कसं असतं बघायचं होतं. सो यू कॅन सी द व्ह्यू. सकाळी आम्ही उठलो, फ्रेश झालो, कॉफी पिली, आणि आम्ही ठरवलं की हायकिंगला जायचं. सो सिंथिया आम्हाला हायकिंगसाठी घेऊन गेली, शूज वगैरे एकदम गेटअप करून, सगळं ब्लू ब्लू घालून, मस्त पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आम्ही हाईकला गेलो. आणि हायकिंग मला वाटलं त्यापेक्षा पण खूप चांगली गेली, कारण आम्ही खूप दमलेलो होतो, त्यामुळे आम्हाला वाटलं की हायकिंग काही होणार नाही. बट इट वॉज सो गुड फॉर युअर आयज, फॉर युअर माइंड, जस्ट इन जनरल व्हेरी काम अराउंड हिअर. Hi. Hello. Ooh. And this is Happy, Itida, and Saurabh having fun hiking. See, he came back to get me. Yes. You need another hand to come in. No, you need another hand to come. Maybe close to 2. Okay. And Wiley is 14, 13 or 12. Yeah, 13. Hi. Hey, bud. Yeah, you doing okay? Here is the view from the cabin. Look at that, so cool. हाईकनंतर आम्ही सगळे खूप दमलेलो होतो. आम्ही मग पोटाची व्यवस्था केली आणि त्यानंतर सगळ्या लोकांनी रेस्ट केली, नॅप्स घेतले, फ्रेश झालो, आणि मग ऊन थोडंसं उतरल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही लेक ऑफ टेरियल इथे जाणार, आणि तिथे खूप सुंदर व्ह्यूज होते. आणि यामध्येच एक खूप मजेची गोष्ट म्हणजे मला समजलं की बिलकडे ड्रोन आहे, आणि मी बिलला आणि सिंथियाला एक व्हिडिओ दाखवला जो लेटेस्ट ट्रेंड आहे इंस्टाग्राम रील्सवर, जिथे एकच स्टेप घेऊन कॅमेरा असा गोल गोल फिरतो.
तर ड्रोन होता. सो देन मी आणि बिल दोघांनी आणि सिंथिया आम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ रिक्रिएट करायचं ठरवलं. स्पेशली हा व्ह्यू होता आमच्याकडे. सो वी वॉन्टेड टू मेक इट बिग. तर सेव्हरल टेक्स घेतले. इन्फ्लुएन्सर इज स्टक ऑन टॉप ऑफ द माउंटेन. I'm shitting in the pants. She's shitting in her pants. What do you think? I'm scared to go there. Well, can you stand up there? I can sit here. She's pooping in her pants. She's so scared she's about to poo in her pants. No, I'll sit here and I'll do my shit. Hello. Thinking of chipotle? Yeah, because I need healthy food. That's probably from the climbing mountain. Hi! It's not from... अशा प्रकारे आम्ही पुन्हा ओमाहाला जायला निघालो. 8 तास तर रस्ता पुन्हा एकदा.